मी पहिल्यांदा भिवंडीला आलो होतो 1982 साली. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांच्या बरोबर लहान होतो, किती मला वाटतं आठवत नाही किती वर्षाचा होतो ते, 82 साली. जेव्हा 12 वर्षानंतर भिवंडीमध्ये शिवजयंती सुरू झाली होती आणि ती शिवजयंती साजरी करण्यासाठी म्हणून मी माननीय बाळासाहेबांबरोबर तेव्हा इथे भिवंडीमध्ये आलो होतो. त्याला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते, आम्ही जमिनीवर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बघत होते. खूप प्रचंड मोठी तेव्हा ती शिवजयंतीची मिरवणूक निघाली होती. मला असं वाटतं तेव्हाचे अनेक लोक इथे असतील त्यांना आठवत असेल की त्यावेळेची ती 82 सालची 12 वर्षानंतर झालेली शिवजयंती काय होती ती. पण महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यातल्या एका शहरामध्ये 12 वर्ष शिवजयंती साजरी होत नाही याच्यासारखं दुर्भाग्य नाही, दुर्दैव नाही. शिवजयंती साजरी करायला परवानगीची गरज लागते. मग एक असते की ती एक सरकारी शिवजयंती आणि एक दुसरी शिवजयंती, मग एक ती तारखेप्रमाणे एक तिथीप्रमाणे. कशाला तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे पाहिजे? 365 दिवस शिवजयंती साजरी करा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आपली ओळख आहे, मराठी म्हणून ओळख आहे, त्यांची काय शिवजयंती? तो काय हॅपी बर्थडे आहे का? हॅपी बर्थडे टू यू असं आहे का काही? शिवजयंती हा आमचा सण आहे, ही आमच्या एका महापुरुषाची जयंती आहे. या महाराष्ट्रातला सण आहे आणि तो सण या एका शहरामध्ये 12 वर्ष बंद साजरा करायला परवानगी लागते.